ही आचार्य अत्रे कट्टा ठाणे याची फेसबुक लिंक आहे. आपण विविध कार्यक्रमांसाठी या ग्रुपला फॉलो करावे ही विनंती. या फोटोमध्ये अत्रे कट्ट्याचे महाशब्दे सर आणि संपदाताई निकित सुर्वे यांचा सत्कार करताना दिसत आहेत. बिबट्याचे विश्व हा आचार्य अत्रे कट्ट्यावर 31 जुलै 2019 साली कार्यक्रम सादर झाला होता. या कार्यक्रमात निकित सुर्वे यांनी कट्टेकर यांना बिबट्याच्या विश्वात नेले. त्यांनी या विषयात PhD केली आहे आणि ते आपल्याला चित्रीकरणाच्या माध्यमातून बिबट्याच्या जगात फिरवून आणतात. कट्ट्याच्या शीलाताई यांनी ही पूर्ण माहिती फेसबुकवर घातली आहे, आपण ती अवश्य वाचावी. 2019 ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये आणि सत्कार रेसिडेन्सी हॉटेलमध्ये एक बिबट्या शिरला होता आणि आता त्याच्या खुणा पुन्हा वर्तकनगरमध्ये दिसून येत आहेत, म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे. निकित सुर्वे यांनी आम्हाला 2019 काय सांगितले ते आपण त्याच्याच तोंडून ऐकूया. आम्हाला आणि हे चिंता वगैरे ही काही पहिल्या दिवशी मलाही वाटतं खूप अवघड गोष्ट आहे, कसला मोठा पेज आहे, कसा आला असेल, पण एवढा मोठा काही नाही आहे. एक 2 दिवसात सॉल्व करायसाठी केस होती, कारण आम्हाला त्याच्या 2-3 दिवसा आधीपासूनच मेसेजेस येत होते की या शाळेत आम्हाला इकडे जाताना. तर जरी कोरम मॉल नॅशनल पार्क पासून बऱ्यापैकी लांब असेल, पण जर तुम्ही ठाण्याचं ब्लूप्रिंट बनवलं, आम्ही जस्ट पिक्चर बघितलं तर एक आयर्न मॅनचं एक मॉडेल आहे आणि तो उडून टाकतो सगळं असं वार आहे. तर जर तुम्ही कोरम मॉल ते नॅशनल पार्क हा एरिया बघितला तर आपण जरा एलिव्हेट करूया आणि अंडरग्राऊंड बघाल तर 3 ते 4 पाईपलाईन तिथपासून इथपर्यंत कोरम मॉलच्या बाजूला लागून एक छोटासा जंगलाचा पॅच आहे. सत्कार रेसिडेन्सीच्या बाजूला, सत्कार हॉटेलच्या बाजूला पण पॅच आहे आणि हे नॅशनल पार्कपर्यंत त्या पाईपलाईन्स कुठे ना कुठे कनेक्टेड. आम्ही नंतर त्या पाईपलाईन्समध्ये पण गेलो आणि पाईपलाईन मोठी मोठी गटारं पण आहे जिथे कुत्रे डुक्कर भरून आहे. तर एक चांगलं त्याला मेज होतं चालत जायला आणि तो हळूहळू तिकडे तिथे डेफिनेटली चुकला. काय होतं, आपण लहानपणी गेम खेळलो असेल तर आपण एक असं पझल मिळतं पेपरमध्ये वगैरे येतं, आपल्याला इकडनं चालत ट्रेजरपर्यंत पोहोचायचं असतं, खजिना असतो असं असतं, ती वाट काढायची असते. तर शक्यतो ती एकच वाट असते तिकडे जाणार. तर हे जेव्हा मानवी वस्ती येतात त्यांना ती एकच वाट असते आणि जेव्हा ते सकाळी परत जायचा प्रयत्न करतात तर तिकडे समजा त्याला माणूस दिसला तो परत आत जाणार, परत आत जाणार आणि असं तो गुरफटत जातो आणि कुठेतरी जाऊन अडकतो. तशी याची केस झालेली, ह्याला नंतर पकडलं गेलं, एक त्याला कॉर्नर करून डार्ट मारून डिशिस करून घेऊन गेले, त्याला परत जंगलात सोडून दिला आणि आता आम्ही 1 महिन्याभरात रिपोर्ट रिलीज करू. त्यात मी तुम्हाला परफेक्ट मॅप पण दाखवेल की या कोरम ह्याचं नाव कोऱ्या ठेवण्यात आलं, कोरम मॉलमध्ये आलेला की कोऱ्या कुठून कुठे गेला आणि आता कुठे आहे सेटल होतात ते लोक. आणि हे डिस्पर्सिंग मेल्स आहेत, यांना आपली अर्थ शोधायची असते कुठेतरी अडक. बट इकडे एक वाईट घटनाही घडलेली जी तुमच्या एखादी शिकते की जेव्हा एक म्हणजे नॅशनल पार्कच्या जवळ राहत किती काय काय होतं असं कुठे म्हणजे पडाला की आपला कुतूहल एक्साइटमेंट याच्यामुळे आपण सगळ्यांना बिबट्या बघायचा असतो किंवा काही काही असे म्हणतात की आज बिबट्याला मीच वाचवणार. तर सगळे एवढा गर्दी करतात, घेराव करतात, त्याच्यात प्रॉब्लेम खूप वाढतात. आता जसं आम्ही स्वतःही जर या ठिकाणी असतो आणि आम्ही तिथे रेस्क्यू ऑपरेशनला गेलोय तर आम्ही कधी लेपडकडे जात नाही, ते आपलं काम नाही. त्याच्यासाठी रेस्क्यू टीम आहे जे गेले 25 वर्ष त्यांना हाताळत आहे त्या सिच्युएशनमध्ये आहे. ते येणार, डॉक्टर येणार, व्हेटनरी ऑफिसर येणार, तो बरोबर त्याला शोधणार, ट्रॅक करणार. आपलं काय काम असतं, लोकांशी बोलणं, गर्दी कमी करणे. तर जेवढं माणसाला ऍडजस्ट करता येईल किंवा माणसाला मॅनेज करता येईल तेवढी ही सिच्युएशन इझिली हँडल करता येईल. तिथे एक मीडियाचा पण प्रॉब्लेम झालेला, मीडियाला फोटो हवा होता आणि आता देशून देशून स्थिती जर जास्त फ्लॅश केलं तर त्याला त्रास होऊ शकतो, त्याला अंधराही होऊ शकतो तो. कारण आपल्याला जेवढं दिसतं रात्रीचं त्याच्या 10 पट जास्त बिबट्यांना दिसतं, कारण त्याच्या डोळ्यांमध्ये रॉड सेन्स जास्त आहे, त्यामुळे दिवसात रात्र जास्त दिसतं. पण तेव्हा ते काय करतात, त्यांची प्युपिल जे आहेत डायलेट राहतात छोटे करून. तर हे जर डायलेटेड प्युपिल असेल किंवा इन्फ्लेटेड प्युपिल असेल जर कोणी त्याच्यात जास्त लाईट आणला तर आंधळा होऊ शकतो. या सगळ्या घटना घडल्या आणि भांडण झालेलं मीडिया आणि फर्स्ट मारामारी वगैरे. तर हे तुमच्याकडे कधी घडत असेल तर आपण एक अवेअर सिटिझन सारखं जाऊन तिकडे मदत करावी, उगा तिकडे गर्दी वाढवली.